आपलं लेमन भात तयार झालेला आहे. तेल घातले आहे, आपण जिरं मध्ये घालून घेऊया आणि मग लसूण घालून घ्या. लसूण आले, लाल मिरची घालून घेऊया, दोन मिनिट चांगलं तरपून घेऊ, भात घालून घेऊ. आता हे सगळं मिक्सर आलेलं आहे, सगळी कोशिंबीर आपण आपलं लेमन भात तयार झालेला आहे. आता आपलं भात तयार झालेलं आहे, झटपटी लेमन भात. काय फ्रेंड्स, हां.